कोणती संस्कृती? मी नाही सिरियसली घेत. सिनेमामध्ये काहीतरी मी ऑफेन्सिव्ह बोललोय, पण ते ऑफेन्सिव्ह का आहे? आम्ही तिघी मुली होत, आमच्या तिघींच्या फॅमिलीज आहेत. मला एकच कळत नाही की तुम्हाला किती संस्कृती बद्दल माहिती आहे. सिरियसली घेत, कारण ते ट्रोल करणार आहे. मला नाही वाटत कधी सिनेमाला बघायला येतील. आणि ते प्रेक्षक जरी असतील, त्यांचा रिस्पेक्ट करतो सगळ्यांचा. फक्त माझं एकच म्हणणं असतं की ते जे काय ट्रोल करतात ना, त्यांनी पूर्ण सिनेमा बघावा आणि करावा ना. सिनेमामध्ये काहीतरी मी ऑफेन्सिव्ह बोललोय, पण ते ऑफेन्सिव्ह का आहे याचं उत्तर ते ऑफेन्सिव्ह मला दाखवावं लागणार. मग त्याचं उत्तर मी सिनेमात देणार ना, की अख्खा सिनेमा टाकू ट्रेलर म्हणून. काय एक नवीन प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय, एक नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय, तर तो बघण्याच्या अगोदरच त्याला ट्रोल केलं जातं हे खूपच झालं आहे. आणि दरवेळी संस्कृती मराठी सिनेमा तळागाळाला गेला आहे. तर मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मी स्वतः डिरेक्टर आहे. मी माझी संस्कृती का मी वाय घालवेन? आणि काय लोकांनी ना बघण्याच्या अगोदर जरा विचार केला ना की हा एक सिनेमा येतोय ना, तर याच्यामागे 100 ते 200 लोक काम करत आहेत. तर त्यातला एकही माणूस घाणेरडा सिनेमा म्हणून जात नाही सोडून. ते 100 लोक तसेच आहेत अजून तिकडे. आम्ही तिघी मुली होत, आमच्या तिघींच्या फॅमिलीज आहेत, आमची कनेक्शन आहेत, आमचं सगळं आहे. जर आम्हाला एखादी गोष्ट मुलगी म्हणून खटकली असती, तर आम्ही ही फिल्म केलीच नसती, किंवा आम्हाला आमच्या पालकांनी ती करायची मुभा दिली नसती. आम्ही ज्या गोष्टींवर, आमचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे की काही गोष्टी बदलल्या पाहिजेत, त्याला आम्ही नाही सुरुवात करणार तर कोण करणार? कोणाला तरी सुरुवात करायला हवी, ती आम्ही केली. मला एकच कळत नाही की तुम्हाला किती संस्कृती बद्दल माहिती आहे. आणि कोणती संस्कृती जी जपायची ती मी प्रयत्न करतोच आहे, की मला पण सामाजिक भान आहे. सिनेमाचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्या प्रोडक्शन हाऊसला त्यांनी मुलीचं नाव लावलं आहे आणि त्यांची मुलगी आहे ती, आणि तिथं पहिलं प्रोडक्शन हाऊस आहे. जर तो माणूस कायरा कुमार क्रिएशन हे नाव लावतो, मुलीचं नाव लावतो, तर तो माणूस तसं करू शकेल का? हा एवढा छोटा जरी विचार जे कमेंट करतात, जे ट्रोल करतात, त्यांनी केला ना, तर मला असं वाटतं आत्ताच्या नवीन डिरेक्टरला ना एक काय म्हणतात ते धाडस करण्याची धमक येईल त्यांच्यामध्ये. वाईट काय वाटतं माहिती आहे का, समाजातील तथाकथित लोक त्याच्यावर बोललेले आहेत, याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. माझं म्हणणं तुम्ही क्रिएटिव्हिटीवर बोला, आणि ते पण पूर्ण बघून बोला. आणि नंतर मग या पर्सनल मुलीवर जे काही ट्रोल केलेलं आहे ज्या लोकांनी, त्यांना उत्तर माझा सिनेमा देणारच आहे. त्याच्यामुळे मला उत्तर द्यावंसं वाटत नाही. फक्त एवढंच वाटतं, जे संस्कृती बोलतायत ना, त्यांनी लक्षात ठेवावं की एका मुलीला बोलणं हे कितपत संस्कृतीचं दर्शन आहे. जे काही लोकांनी कमेंट केले होते ना, तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की संस्कृतीचा ठेका जर तुम्ही घेतला ना, तर तुम्ही किती संस्कृती पाळता? जरा पण विचार केला नाही की तिथं पहिलं पदार्पण आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीचा तिचा काही संबंध नाही आहे. आम्हाला कोणाच्या भावना दुखायच्या नव्हत्या, आणि आम्ही मध्ये आमच्या पोस्टरवर पण असं झालं, आम्ही ते पोस्टर बदललं म्हणून तर बदललं, नाहीतर आम्हाला जर भावना दुखायची असेल तर परपरले ठेवलं असतं आम्ही. त्या पोस्टरवरून जे काय झालं आहे आणि जे काय तथाकथित सो कॉल्ड लोकांनी त्याच्यावर कमेंट केलेले आहेत आणि जे बोललेले आहेत, तर त्याला उत्तर सिनेमा देणारच आहे. सिनेमा बघितल्यानंतर जर तुम्ही बोललात ना, तर कुठेतरी आत्ता नवीन डिरेक्टरना चान्स मिळेल, आणि ही अशी नवीन ज्या मुली आहेत त्या पुढे जायला त्यांना पण धाडस येईल.